सर काल महाविकास आघाडीपेक्षा ईडी आघाडीची सभा झालेली आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये या सभेमध्ये काही पुढच्या निकामे असल्याची चर्चा सुरू आहे तसे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे. काल महाविकास आघाडी नव्हे तर इंडी आघाडी म्हणजे दोन चार पक्ष नाही तर दहा तोंडाचा रावण. त्या दहा तोंडाच्या रावणांच्या पक्षाने एकत्र येऊन सभा घेतली तरी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्ण भरू शकले नाहीत. याचा अर्थ सामान्य मतदाराने सामान्य मुंबईकरांनी राहुल गांधी उद्धवजी ठाकरेंपासून सगळ्यांकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. संपूर्णतः मुंबईकरांनी इंडिया आघाडीला नाकारलं आहे, फेटाळलं आहे, छिटकारलं आहे आणि उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईकरांनी इंडिया आघाडीला तडीपार केलं. ज्या पद्धतीने भाषणं आणि कार्यक्रम झाला तो बघता स्पष्ट होत आहे की काही प्रश्न निर्माण होत आहेत. एकतर शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्धवजींना 5 मिनिटंच बोलायला दिली होती का? 5 मिनिटातच सांगता कार्यक्रम करा हे एका ठाकरे कुटुंबियाला गांधी परिवाराने शिवाजी पार्कच्या मैदानावर केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. दुसरा प्रश्न आहे की मैदान भरूही शकले नाहीत. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि सामान्य उभाटा सैनिकांनी सुद्धा या इंडिया आघाडीला नाकारलंय हाही प्रश्न उभा राहतोय. आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्ही पाहिलं दरवेळेला शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो भगिनींनो काल हे वाक्य गाळलं होतं ते बदललं होतं. मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं आणि उद्धवजींनी ते मानलं होतं. कारण काय? ते वाक्य वगळण्यामध्ये हेतू कुठल्या रंगाचा होता? त्याला हिरवी झालर होती का हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही म्हटलं होतं उद्धवजींना की आपण मराठी महाराष्ट्र हिंदू हिंदुत्व याचे पुरस्कर्ते आहात, चांगली संधी आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरच राहुल गांधीजी येत आहेत तर सभेआधी समोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात किंवा स्मारकात त्यांना नतमस्तक व्हायला घेऊन जा. तेही उद्धवजींनी केलं नाही, त्याचा उल्लेखही केला नाही. भर भाषणामध्ये या विषयावर सावरकरांच्या बदनामीच्या विषयावर आमची रोखठोक भूमिका आहोत. कारण दरवेळेला ते न विचारता म्हणतात आमचा पक्ष मर्दांचा आहे. मग मर्दाच्या पक्षाने सावरकरांच्या बदनामीवर मर्दुमकी का नाही दाखवली? बोटचेपी भूमिका का घेतली? आणि त्यामुळे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातामध्ये बाहुली रूपी मशाल ही त्यांनी आता दिली. आणि आता आम्ही आहोत आमचा पक्षावत मर्द आमचा पक्षावत मर्द अशा दमछा माराल खुशाल अशी स्थिती आजची आहे. सर संजय राऊत आणि भाजपचा